वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारे न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आचारसंहिता लागले, महाराष्ट्राला जो सगळ्यात बहुप्रतीक्षित जो महाराष्ट्रासमोरचा प्रश्न होता की निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होतील, तर परवाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केले की निवडणूक कधी आहे। आता महिनाभराच्या आतमध्ये निवडणुका होणार आहेत, निवडणुकांचं बिगुल वाजले, गावगावचे पार असतील, चौक असतील, या ठिकाणी निवडणुकांचे विषय हे मोठ्या आवडीने निवडणुकांच्या विषयांचं चर्विचर्वण केलं जातं। तर आज आपण सांगली जिल्ह्यातलं जे कडेगाव पलूस हा जो महत्त्वपूर्ण म्हणजे राजकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील असा हा मतदारसंघ आहे, म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षांपासून इथं जे स्वर्गीय पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले, स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केले, तर आत्ता असा अंदाज आहे की नवीन चेहरे या मतदारसंघाच्या रणांगणात उतरतील, तर त्याचाच एक भाग म्हणून आपण लोकांच्या मनातला सर्वे थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्यासाठी आपण आज नेवरी या गावात आलेलो आहोत आणि आपल्या या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, नेहा कन्स्ट्रक्शन विटा, मयूर टाईल्स विटा आणि सोनम मसाले विटा। तर आता आपण जास्त वेळ घालवणार नाही, थेट मुद्द्याला आणि महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहे। तर माझा सुरुवातीला तुम्हा सर्वांना अनुक्रमे प्रश्न आहे की तुम्ही एकदम थोडक्यात त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं की या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची? आता संग्रामभाऊंची, विश्वजित कदमांची, संग्रामभाऊंची, संग्रामभाऊ, संग्रामभाऊ, विश्वजित कदमांची, आमदार विश्वजित कदमांची, विश्वजित कदम, विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम, माननीय आमदार विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांची आवाज असते, संग्रामभाऊ देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, संग्रामभाऊ, संग्रामभाऊ, संग्राम देशमुख, विश्वजित कदम, नामदार आमदार डॉक्टर विश्वजित कदम, विश्वजित कदम, संग्राम देशमुख यांची हवा आहे असं तुम्हाला का वाटतं? आम्ही ह्या 2.5 वर्षाच्या काळात या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून जो विकास केला आहे, आम्ही विकास असा केला आहे की बाकीचे नारळ फोडून विकास करतात निधी न देता, आम्ही विकासाला अगोदर विकास करतो नंतर नारळ फोडतो, अशातला आमचा प्रकार आहे, म्हणून आम्हाला संग्रामभाऊ निवडून येणार। नुसतं नारळ फोडतं असं मला असं म्हणायचं आहे, आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, परंतु भाजपची सत्ता असताना देखील स्वतःच्या ट्रस्टच्या माध्यमातून जनतेने लोकांनी जे मागेल ते पूर्ण करणारा असा एकमेव महाराष्ट्रात कोण आमदार असेल तर डॉक्टर विश्वजित कदम। विश्वजित कदम, आपण जाऊया नवीन माणसांकडे, विश्वजित कदम निवडून येतील का वाटते तुम्हाला? कारण विश्वजित कदम हा एक महाराष्ट्राला असा युवा नेता आहे, 1999 सालापूर्व राजकारणात सक्रिय आहे। आज त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेली 8 वर्षे महाराष्ट्रभर त्यांनी स्वतःची एक संघटना बांधलेली आहे आणि आज या मतदारसंघामध्ये सुद्धा
त्यांनी युवकांचं संघटन 99 पाहिलेलं आहे आणि इतकं मजबूत संघटन केलं आहे. आज दुष्काळ असू दे, दुष्काळाच्या भागातसुद्धा आमच्या गावातसुद्धा 4 छावणी म्हणजे स्वतःचा वाढदिवस त्या दुष्काळ छावणी केलेला आहे. पूरपरिस्थितीसुद्धा 2005 पूरस्थिती असेल तर आमचे जसं युवक त्यांच्यासोबत गेले होते, पूरपरिस्थितीमध्ये 2005 काम केलं आणि आता मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण बघितलंच त्यांनी पुराच्या फैजामध्ये किती मोठं काम केलेलं आहे. सर्व संस्था कामाला लागून सर्व युवक मंडळ घेऊन त्या पूरग्रस्तांना आधार देण्याचं काम मोठं महाराष्ट्रात कोणी केलं तर डॉक्टर विश्वजित कदमांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर जो आज पलूस कडेगावमध्ये विकास कामं झालेले आहेत त्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे. आज साहेबांच्या माध्यमातून जी कामं झालेत, टेंबू असेल, ताकारे असेल किंवा भागात रस्ते असेल, नियोजनबद्ध विकास केला आहे. निवृत्त बोलायला गेलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, निवृत्तीच्या ते ग्रामपंचायत इमारती असेल, बऱ्याच म्हणजे सर्व समाजाच्या स्मशानभूमी असतील किंवा आज आमच्या बंधारे नदीवर येरा नदीवर बंधारे आहेत, हे बंधाऱ्याचं काम हे पत्रकार कदमाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि विश्वजित कदमांनी जे संघटन बांधलेलं आहे, संघटन या जोरावर लोकांची मनं जिंकलेत, त्या जोरावर विश्वजित कदम 100% निवडून येतील. यांनी जो जे विकास कामं केलेली आहेत विद्यमान आमदारांनी त्याचा लेखाजोखा मांडला, तर त्याला तुम्ही म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून कसं तुम्ही पुढे याल? माझं म्हणणं असंच आहे की आता विद्यमान आमदार ते आहेत, त्यांचं कर्तव्यच आहे. आता पूरग्रस्ताच्या काळात त्यांनी सांगितलं की आम्ही एवढी मदत केली, आम्ही हे केलं, ड्रामा बाजार केला किंवा हे केलं, ते त्यांचं कर्तव्य आहे. संग्राम भाऊंनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून 2.5 वर्षाच्या काळात पलूस कडेगावमध्ये 250 ते 300 कोटीची कामं केलेली आहेत. त्यामुळं संग्राम भाऊंनी निवडून देणं हे जनतेचं कामच आहे. आणि विश्वजित कदमांनी कारण त्यांची जिम्मेदारी, डॉक्टर पतंगराव कदमांनी जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी कामं केली, संग्राम भाऊंना संधी द्यावी, मजबूत काम आहे त्यांचं, त्यांचं कामाचा लेखाजोखा आहे, त्यामुळं माणसांनी त्यासनी संधी द्यावी. काय म्हणणार अतिशय चांगलं भाऊंचं काम आहे, अतिशय महत्त्वाचं काम मध्ये निवरी गावात टेंबूचं काम अतिशय भाऊंच्या माध्यमातून झालं. आज गेले 15 वर्ष महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री पतंगराव कदम साहेब होते, त्यांनी फक्त काही टेंबूच्या कामाच्या केलं नाही, काम केलंच नाही. आणि भाऊंच्या हस्ते आता भाजप सरकार आलं, भाजप सरकारच्या भाऊंना जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भाऊंनी महत्त्वाचं काम म्हणजे टेंबू योजनेचे काम मार्गी लावत आणले, जवळजवळ संपत्ती कामं आले आता पातूर. टेंबू ह्या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुका या टेंबूच्या भोवती फिरलेल्या आहे, किंबहुना आता देखील काही अंशी फिरते, तर काय म्हणणं आहे तुमचं? टेंबूचं जरी ते काम असलं तर पाठीमागं पतंगराव कदमांनीच केलेलं आहे ते, कारण नाही तर निवरीत आम्ही बसलो त्यावेळेला ह्यांच्या घरातच तो सर्वे पतंगराव कदम काय म्हटले की म्हटले हे तर आपल्या नेवरी खानापूर तालुक्याचा काय भाग आणि नेवरीचा काय भाग वंचित राहतो आहे, तर त्यासाठी त्यांनी तिथूनच फोन अधिकाऱ्यांना लावून ते तातडीनं मंजूर करून घेतलं. आणि डॉक्टर विश्वजित कदमांचं अतिशय मोठं काम आहे, त्यांनी आता बघितलंच तुम्ही पूरग्रस्तांसाठी काय 24 तास पाण्यात उभं राहून त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं हे पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्याच्यामुळं विश्वजित कदम हे 100% बसतील, काही अडचण येणार नाही. बोला. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामशिव भाऊ देशमुख यांनी नेवरी गावासाठी वैयक्तिक 51,27,74,000 रुपयाचा निधी देऊन त्यांनी 2.5 वर्षामध्ये आमच्या पूर्व भागातील टेंबूच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला, त्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की संग्राम भाऊ निवडून येतील. काय सांगाल तुम्ही? एक आहे की आज रोजी विश्वजित कदम असो किंवा संग्राम देशमुख असो, संग्राम भाऊंची जी कामं आहेत ती प्रस्तावित आहेत. आत्ता जी कामं झालेली आहेत त्याच्यावर लोक लक्ष नाही ठेवत, म्हणजे ती झाली नाहीत का? अजून झालेली नाही सगळी, अगदी तुम्ही सर्वांच्या समोर विचारू शकता सगळी कामं झालेली नाहीत, ती ही प्रस्तावित काम आहे डिजिटलवर. नेवरी गावच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर या नेवरी गावामध्ये एक काळ असा होता की कुसळाचं साम्राज्य होतं, पिण्याला प्यायला पाणी जर म्हणायचं म्हटलं तर इथे पाहुणे लोकसुद्धा वस्तीला येत नव्हते, परंतु आदरणीय स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी ताकारी योजना मार्गी लावल्यामुळं आज नेवरी गावाचा नेवरी गावामध्ये हिरवंगार क्षेत्र झालं आहे आणि ऊसाचं प्रमाण वाढलेलं आहे. हे फक्त स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्यामुळेच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची जी उन्नती प्रगती झालेली आहे. आणि आमदार मोहनशेठ दादा यांनी सोनी हिरा साखर कारखान्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिलेला आहे आणि तो दर अगदी वेळेत मिळतो, त्याच्यामुळे इथला शेतकरी अतिशय चांगल्या प्रमाणात म्हणजे कर्जापासून बाहेर आहे. आणि हे फक्त स्वर्गीय आमदार पतंगरावजी कदम साहेब आणि विश्वजित कदम हेच या मतदारसंघाला तारू शकतात आणि त्यांच्यामध्येच तेवढं पोटेन्शियल आहे असं वैयक्तिक हे माझं मत आहे. कदम कुटुंबीयच या मतदारसंघाला तारू शकतात असं काही नाही आहे. संग्रामसिंह देशमुख यांची कामं प्रस्तावित आहेत असं यांचं म्हणणं आहे, तर त्याच्यामधील फक्त खेले इंडिया ह्याच्या ह्या योजनेअंतर्गत जे सभागृह बांधायचं आहे ते फक्त प्रस्तावित राहिलेलं आहे, बाकी 51 कोटीची जी कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत.
पूर्ण झाले तुमचं हो ठीक आहे बोला. आणि त्या संदर्भात कोणाला काय पुरावे हवे असतील तर हे रोड हे प्लेविंग ब्लॉक वगैरे जिथे जिथे बसवलेले आहेत येरळा नदीवरील महादेव मंदिराच्या शेजारचा बंधारा आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता. बोला. माझं एकच म्हणणं आहे काय की आता याने जे बोर्डवलेले 1 कोटी फक्त आता तुमचा मीडिया भोसले गल्लीत जाऊन बघा फोटो घेऊन या काय घडलं आहे तेवढं बघून या. तिथं फरशीसुद्धा नाही पण पैसे खर्च झाले 4 लाख हे चुकीचं आहे. म्हणजे आरसा पहा आणि योग्यतून येणे आपण तुम्हाला मीडियावाल्याला जर आता त्याची प्रत्यक्षात जर बघायचंच असेल तर इथं गावात जे पैसे खर्ची टाकलेत ह्या बोर्डावर आकडा आहेत. त्यांनी त्या पद्धतीनं तिथं काही काम एखादं एक स्क्वेअर फुटाचं काम झालं असलं तर दाखवावं. हे तुमचं म्हणणं आहे जे बोर्डावर हॅलो महादेव बंधार आहे ना. हॅलो महादेव बंधार आहे ना. मी सरपंच असतानाच पूर्ण ती आम्ही दोघं डेप्युटी हे होते मी सरपंच होतो त्यावेळेला ते आम्ही पतंगराव कदमांच्या माध्यमातून ते पूर्ण केलं आहे काय. आणि हे म्हणजे सगळं हे आहे. उत्तर घेऊया त्यांच्या कोण कार्यकर्ते काय तुमचं म्हणणं. माझं ह्याबद्दल असंच म्हणणं आहे की महादेव बंधाऱ्याला हा निधी त्यांनी कागद आणावी तीन कागद बघावी ती कारण हा निधी हा संग्राम भाऊच्या माध्यमातून आणि सतीश भाऊने ती काम केलेलं बंधाऱ्याचं त्यामुळे हे संग्राम भाऊनी श्रेय जाते. आणि दुसरा विषय भोसली वस्तीवला की भोसली वस्तीवला हा प्रस्तावित म्हणजे कामाला मंजुरी दिल्या नारळ फोडले आता ते आचारसंहिता लागलेले आहे त्यामुळे ते काम आचारसंहितेनंतर आम्ही कंप्लीट करू. शब्द आहेत ठीक आहे. आपण नवीन नवीन मुद्द्यांवरती जाऊया. आपण आता पैसे खर्ची पडले जो व्हिडिओ तुम्ही घ्या पैसे खर्ची पडले त्याच्यावर नवीन नवीन मुद्द्यांवरती आपण बरं थांब थोडक्यात थोडक्यात ही कामं चालू आहेत आणि जे प्रस्तावित आहे तिथे प्रस्तावित आपण लिहिलेलं आहे आणि जे चालू आहेत ते आपण त्या बोर्डावरती घेतलेलं आहे. चालू झालेलं काम तुम्ही घेऊ शकत नाही का. घेऊ शकताच कारण तो त्याला निधी आलेला आहे तो चालू आहे आणि ते होणार आहे. आणि बंधारेच्या बाबतीत जर काय बोलायचं असेल तर भाजप तालुका उपाध्यक्ष जगदीश माडिक सविस्तर सांगते. नमस्कार. बोला. आज या ठिकाणी त्या महादेव बंधाऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर माझा कुणावर आरोप नाही किंवा राजकीय वादळापोटी मी काय बोलत नाही हे महत्त्वाचा विषय आहे. कारण विरोधक काय म्हणतात की आम्ही तो प्रस्ताव सादर केला. मान्य आहे तुम्ही प्रस्ताव सादर केला असेल ती गोष्ट मान्य करू शकतो मी. परंतु 5-7 वर्षाच्या कालखंडात तुम्हाला त्या प्रस्तावाची त्याची काय पुढची काय तुम्ही केलं का. त्या प्रस्तावासंदर्भात तुम्ही त्याच्यावर काय पुढं म्हणजे कारवाई काय केली ह्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर तुमच्या अजिबात मिळणार नाही. कारण त्याचा लेखा जो काही हिशेब माझ्याकडे आहे सगळा. कारण मी स्वतः सतीश ढवळे आहेत रवी ठोंबरे आहेत ही सगळी मंडळी गावातली जवळजवळ मला वाटतं 200-300 लोक आम्ही गेलो होतो जिल्हा परिषदला आणि सगळ्या लोकांच्या समोर संग्राम भवनी समोर बसून त्या संबंधित अधिकाऱ्याला बोलवून त्याचा साचा तयार करून घेतला. बंदिस्त पाईपलाईन जर तुम्ही म्हणता पाठीमागं जर पूर्वी आम्ही मंजूर केली मग तुम्हीच नळफोडा का आला नाही तिथं का आला नाही नळफोडायला तुम्ही नळफोडायला तुम्ही आलं पाहिजे होतं. तुम्ही प्रस्तावित तो बंधारा असेल त्या बंधाऱ्यासुद्धा स्वतः मी येऊन स्वतः त्या बंधाऱ्याच्या सगळी कामाची पद्धत कशी असते काम कशा पद्धतीनं होतं त्या बंधाऱ्या उभा राहून स्वतः मी त्याच्यावर युट्यूबला मुलाखतसुद्धा दिली टाईम न्यूजला. त्यामुळे त्याच्या संदर्भात बोलायचं नैतिक अधिकार नाही ना. मुद्दा पूर्ण करा नवीन मुद्द्यांकडे जायचं. पतंग कदमा साहेबांच्या फार मोठी गती होती. गतीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा आमच्या उद्घाटन समारोह होता त्याविषयी ठोंबरे मिटकरी आणि जगतापूरच्या लोकांनी पाणीपुरवठा योजनेची मागणी केली. त्यावेळी मागणी त्यावेळा मोहन काका उपाध्यक्ष होते. त्यांनी तात्काळ तर मोहनकाकांना बोलून घेतलं की ही पाणीपुरवठा मला योजना पाहिजे. त्या दिवशी संध्याकाळी तो प्रस्ताव सादर केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही गावचे सरपंच तिथले त्यावेळेला किरण चव्हाण होते मी आम्ही तिघं जाऊन रात्रीचे 7 वाजता ZP मधून तोच 35-36 लाखात चेक घेऊन आलो ग्रामपंचायतला आणि ते जवळ 7-8 दिवसात काम ते चालू झालं. इतक्या गती साहेबांची होती. आता जे बंधाऱ्याचं महादेव बंधाराज असेल किंवा टिंबुईन असेल हे साहेबच्या तर मंत्रिपदा शेवटचा कालखंड होता. त्या काळामध्ये हे साहेबांनी त्यावेळेला आदेश दिले होते आणि ते नंतर भाजपच्या काळामध्ये ते जे म्हणजे वर्कआउट निघाले असतील किंवा त्याची कामं पोंडे निघाले असतील हे अशी त्यावेळेला प्रोसेस झाली. आमचे मित्र जगदीश माडे म्हणजे ते चुके आहे. आमच्या साहेबांच्या काळात ते मंजूर मिळाली फक्त नंतर टेंडर प्रोसेसची नंतर काळात झाली. ठीक आहे. मला नवीन मुद्द्यांकडे जायचं आहे. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे तर आपण काही सुशिक्षित तरुण आहे त्यांना प्रश्न विचारूया की ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती लढवली जावी. खरं म्हणजे बेरोजगारी असेल त्यानंतर उपासमार असेल परत त्यानंतर या देशातला जो विकास दाखवला जातो आहे म्हणजे विटा कराड रस्ता हा मौतका कुवा झाला आहे त्यानंतर चोराडे ते नेवरी रस्ता मौतका कुवा झाला आहे. तुम्ही एक रस्ता घेताय तो एक रस्ता पूर्ण कराना. तुम्ही अर्धा रस्ता घेताय तो अर्धा कंप्लीट करताय परत तिथं डायव्हर्जनचे बोर्ड लावले जातात. एका बाजूला अर्धा रस्ता कंप्लीट होतो आणि दुसऱ्या बाजूला अर्धा रस्ता कंप्लीट होतो अशा हा कुठल्या पद्धतीचा विकास चालू आहे. दुसरी गोष्ट ठराविक कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याच कार्यकर्त्यांना कसे जातात
हा पण एक मुद्दा आहे. आणि या लोकांनी फक्त रस्ता म्हणजे विकास नाही आहे, म्हणजे लोक बऱ्याच कंपन्या नोटाबंदीचा जो काळ होता नोटाबंदीच्या काळामध्ये अगदी आमच्या नेवरीगावातल्या दोन तरुणांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत, अगदी त्याचे पुरावेसुद्धा मिळून जातील. मग अशा पद्धतीनं जर पलूस कडेगाव तालुक्यात 55 गाव आहेत आणि पलूस तालुक्यात 36 गाव आहेत. प्रत्येक गावात जर दोन तरुणांचे जर व्यवसाय बंद पडत असतील तर 110 तरुणांचे व्यवसाय बंद पडलेत आणि 110 × 10 लोकं त्याच्यावरती पकडा. कमीत कमी 11 ते 20 हजार लोक फक्त या कडेगाव तालुक्यात उपासमार झाले किंवा बेरोजगार झालेत. मग कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढविली जावी हे? खरं म्हणजे बेरोजगारी असेल, म्हणजे मूलभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधांच्या ह्याच्यावरती लढवली जावी. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जावी? 2 वर्षात रायगाव कारखाना, गोपूस कारखाना, ऊसाचं बिल शेतकऱ्याचं दिलंच नाही, ह्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहे आणि त्या बाबतीत आम्ही मागं पडणार नाही. आमची सीट लागणारच म्हणतात काय बोला. त्या मुद्द्यावर कसं आहे, ज्या लोकांचा शेतकऱ्यांचं ऊस गेला आहे त्या संबंधित लोक त्यांना ते त्याच्या संदर्भात त्यांना काय जे प्रश्न किंवा उत्तर पाहिजे असतील ते संबंधित लोक त्यांना देतील. आमचं असं म्हणणं आहे जे कारखान्याच्या बिलाचा विषय आहे हा विषयावरती मुद्दा घेण्यापेक्षा ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामशिव भाऊ देशमुख यांनी जे कामाचा आजपर्यंत जे विकास केला आहे, जो निधी खर्च केला आहे, त्या निधीवरती भाऊंच्या कामांचा कुणीही आजपर्यंत देशामध्ये जिल्हा परिषद एक नंबरला आलेले आहे त्याचा पुरस्कार घेतला. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार आहे? आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊंनी आजपर्यंत काम केली ह्या मुद्द्यावरती आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार. विकासाच्या मुद्द्यावर विकास फक्त बोलून होत नाही तर विकास हा प्रत्यक्षात करावा लागतो. आणि प्रत्यक्षात विकास करणारी व्यक्ती या मतदारसंघात कोण असेल तर डॉक्टर विश्वजित कदम यांच्याशिवाय कोणीही विकास करू शकत नाही. हे मी ठामपणे का सांगतो कारण त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक तरुण काही ना काही त्याला मिळाल्याशिवाय, समजा एखादा बेरोजगार असेल, सुशिक्षित बेकार असेल, तर त्याला नोकरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनीच केलं असेल आणि त्यांच्याशिवाय कोणी दुसरं करूच शकत नाही. एक गेल्याच 2 दिवसापूर्वी माझ्या समाजामध्ये घडलेली एक घटना सांगतो. अक्षय अंकुश सकट याचा 2 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झालेली बातमी मला समजली, मी तात्काळ PA साहेबांना फोन केला. PA साहेबांनी भारतीय हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था दिली आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही कुठलीही काळजी करू नका, लागेल ती मदत विश्वजित कदम करायला तयार आहे. हे फक्त कोण करू शकतं तर आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबच करू शकतात. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जावी? 2 वर्षाच्या विकासकामावर आणि टेंबू येण्यावर. टेंबू येणं म्हणसाल तर आजपर्यंत 1995 साली माननीय संपदा देशमुखांनी मंत्रिपदाला लात मारून आज टेंबू येणं मंजूर केली. त्या टेंबू येण्याचं आज हे म्हणतात की डॉक्टर कदम पतंगराव कदम साहेबांनी कामे मंजूर केली, केली ती केली. पण आजपर्यंत आज गेली 20 वर्षे पतंगराव साहेब कॅबिनेट मंत्री होते तर 20 वर्षात का टेंबू येण्याकडे त्यांनी बघितलं नाही? कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जावी? विकासाचे सध्या म्हटले ते टेंबू योजनेचं मंजुरी साहेबांनी, म्हणजे लोकांनी मतदान करताना फक्त विकास पाहावा. थांबा नवीन तुमच्याकडे येतोच मी. नवीन अजून कोण कोण बोलणार आहे का? नवीन बोल. वास्तविक पाहता विकास हा पतंगराव कदमांनी केलेला विकास हा काळ सुद्धा लपवू शकत नाही, कारण का पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत की पतंगराव कदम काय व्यक्ती होती. आणि आत्ता काल येऊन ही केलं ती केलं म्हणण्यापेक्षा स्वतः अजून करून जावं, जी केलं आहे ना ते अजून 50 वर्षे करावं लागेल तेव्हा पतंगराव कदमांची बराबरी करू शकतात, तोपर्यंत नाही. माझं म्हणणं असं आहे की डॉक्टर पतंगराव कदमांनी जे केलं ते जनतेने निवडून दिलं होतं, त्यामुळे त्यांनी केलं, कारण जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची त्यांनी संधी दिली होती, त्यामुळे केलं. आणि जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊंनी संधी दिली काम करण्याची, त्यावेळी जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात नाही तर भारतात एक नंबर जिल्हा परिषद म्हणून प्रसिद्धीस आणली कामाच्या जोरावर. आणि त्याच कामाच्या जोरावर त्यांनी पलूस कडेगावमध्ये त्यांनी आमदार करावं हीच माझी जनतेला विनंती. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक? पाणी प्रश्न इथला सध्या म्हणजे भेडसवणारा कायमस्वरूपीचा पाणी प्रश्न आहे. म्हणजे अजून आहे? अजून आहेच, म्हणजे पूर्व भाग पूर्ण पाण्यापासून प्यायलासुद्धा पाणी नाही, वंचित आहे. आणि ते येत्या 25 वर्षात नवे कधीच जे झालं नाही, फक्त उद्घाटन झालं तर नंतर ह्या चालू ह्या युती सरकारच्या काळात पूर्ण निधी येऊन आता सध्या 95% होती काम आलं पूर्णतत्वावर आलं आहे. आणि त्याच्यामुळं पूर्ण गावचा म्हणजे 100% गावचा पाणी प्रश्न मिटतो आहे. आणि इलेक्शन हे पाणी प्रश्नावर आजपर्यंत चालत आले ह्या पुऱ्या मतदारसंघात. पलूस कडेगाव मतदारसंघाचा जर विषय घ्यायचा असेल तर पूर्ण पाणी प्रश्न आजपर्यंत इलेक्शन झाले आणि आतासुद्धा पाणी प्रश्नावर चालू आहे.
महाराष्ट्राचं अर्थकारण महत्त्वाचं ऊस कापूस आणि हापूस ह्या तीन मुद्द्यावर चालते. आपल्या भागातला मुख्यतः ऊस. आज विश्वकर्माची जी भूमिका आहे इथल्या शेतकऱ्याला ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे. प्रामुख्याने आपल्या टेंबू ताकारा योजनेची लाईट बिल वेळेत जाऊन ही ताकारा योजना मोठ्या प्रमाणात चालली पाहिजे. दुसरं विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आज जे मुद्दे मांडतात पत्रकार कदमांनी 15 वर्षे काय केलं तर जेव्हा साहेब आमचं निधन झालं त्यानंतर विधानसभेमध्ये श्रद्धांजली वाहिली त्यावेळेस सर्वांना माझं एक सगळ्यांनी एक म्हणणं आहे की त्या दिवशी जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे पत्रकार कदमांविषयी जे उद्गार काढले विकास कामाची माहिती काढली ते एकदा माझं यूट्यूबला त्यांनी ऐकावं असेल त्यांना मी एक विनंती करतो म्हणजे पत्रकार कदम काय होते ते तुमच्याच पक्षाच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दातून ऐकावं अशी मी त्यांना विनंती करतो. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जावी? आत्ता तरी युवक आणि आत्ताच्या आमच्या गावातला म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमचं गाव आमच्या गावाला जी ओळख आहे आज ती फक्त पतंगरावजी कदम साहेबांमुळे ओळख आहे. आणि आमच्या गावात जे काय आलं आज बँक आले असेल परत ना प्राथमिक आरोग्य केंद्र असेल हे पंचायतीला तरी साहेबांनी 50 लाख रुपये निधी हा दिलेला वरून फक्त जागेअभावी हे आपल्याला छोटीशी इमारत बांधावी लागली. त्यामुळे आजपर्यंत पतंगराव कदम साहेबांनी जरी हे आपलं गाव आपल्या मतदारसंघातलं शेवटचं गाव असलं तरी एक 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 दुष्काळी गाव ते विकसनशील गाव ही साहेबांनी केलं आजपर्यंत. आणि आत्ता मागच्या 1.5 वर्षात ज्या आपल्या बाळासाहेबांना संधी मिळाली त्या बाळासाहेबांनीसुद्धा रस्ते असतील परत गावातले जे मंदिरांची कामं किंवा अजून जी काही कामं असतील ते फक्त 12 महिन्यात बाळासाहेबांनी बरीच कामं केली त्यांनी करून दाखवली. एकदम सांग आमच्या वेळा काँग्रेस पक्ष इलेक्शन आहे ते तरुणांची बेरोजगारी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे GST जे आज गावोगावची उद्योग थोडे छोटे बंद पडले. आज आमच्या गावात किराण दुकान असतील छोटेसे दूध व्यवसायिक असतील जे छोटे व्यवसाय आहेत ते सर्व ह्या GST अडचणीत आलेत. आज मॉलमध्ये लोक जाते इकडे जाते तिथे हे छोटे व्यवसाय सुधारले पाहिजेत. लोकांची बेरोजगारी संपली पाहिजे. आज प्रचंड प्रमाणात आमच्या गावातले जे पुण्याला मुंबईला नोकरीले युवक होते त्यांची आज नोकरी गेलेली आहे. 50% लोकांची नोकरी गेली आहे ते आज गावावर युवक लागलेत. ही बेरोजगारी एक आमचा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. आणि शेतकऱ्यांचे ऊस असतील समजा आता टोमॅटो करतात हे करतात ज्यांना एक दर एक असा शाश्वत मिळाला पाहिजे या दृष्टीने आमची. मला तुम्हालाच आता पुढच्या मुद्द्याकडे मी तसंच वळणार आहे की मला तुम्हालाच विचारायचं आहे की तुम्ही आता काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी आहात तर जसं लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतो तसाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो की विरोधी पक्षाची देखील जबाबदारी फार महत्त्वाची असते. तर विरोधी पक्ष म्हणून आता थोडं आपण महाराष्ट्राकडे वळूया तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील ह्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही पदाधिकारी समाधान आहे. प्रत्येक वेळा चुकलं शासन त्यावेळेला आम्ही त्या विरोधात मोर्चे काढलेत. आपल्या कडेगावचा मोर्चा आम्ही ताकार योजनेचं पाणी सोडलं होतं शेतकऱ्यांचे ऊस जळत होते टेंबूचं पाणी सोडलं होतं शेतकरी जळत होते त्यावेळेला विश्वकर्माच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येनं जवळ होतं आम्ही प्रांताकडे मोर्चा काढला होता. लगेच दुसऱ्या दिवशी पाणी सोडण्यात आलं. आज मुंबईमध्ये सुद्धा विश्वकर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याच गोष्टीवर म्हणजे जे GST जेव्हा लागू झालं जमीन अधिग्रहण कायदा होता ह्याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम्ही त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं बरेचसे मोर्चे काढलेत. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का तुम्ही? नाही नाही. काय महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर? महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत जेवढा काम विकास केला तो ह्या म्हणजे मागच्या काळाची कधी झाला नव्हता. आणि ह्या काळात काय कुठले महत्त्वाचे विकास कामं सांगू शकता तुम्ही? रस्त्याचा विकास काम आहे म्हणा किंवा आपल्या ऊस प्रश्न ऊसाचा काय बिलाचा प्रश्न असेल त्याबद्दल शासनानं FRP मंजूर केलेली आहे. आणि विरोधकांनी आता जर बिलाचा ह्यांनी विषय काढला तर मागच्या वर्षाचे FRP आम्ही क्लिअर केलेले आहे सगळे कारखान्याने. आणि आता ह्यांचं पहिल्यापासून कारखाना आहेत नाही ते पहिल्यापासून म्हणजे जुने कारखाने आहेत आता हे नवीन कारखाने आहेत. नवीन कारखान्याने भाग भांडवलदार किंवा काही जास्त निधी असेल तो शासन मंजूर करतो आहे. नाही महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत का तुम्ही? हो 100% का समाधानी आहे तुम्ही? कारण हे सरकार भ्रष्टाचारमुक्त झालं. अच्छा भ्रष्टाचार नाही या सरकारच्या कारखान्यात असं म्हणते ते हे भ्रष्टाचार नाही. मग एवढं पैसे कुठून आलं? चंद्रकांत दादाजी आज एका खासदाराला 4-4 लाख रुपये देतात कुठनं पैसे आले त्यांच्याकडे काय होतं पहिलं सांगा ना. आज पार्लेसारखी कंपनी बंद पडली महिंद्रासारखी कंपन्या बंद पडली बेरोजगारी वाढली लोकांची अपेक्षा काय असते रोजगारी आणि रोजगारी
बेरोजगारी वाढली या सरकारच्या कार्यकाळात? बेरोजगार वाढली तुमच्या सरकारला? मला सध्या तरी असं वाटत नाहीये. आणि दळणवळणाचा प्रश्न जिथे निर्माण होतो, मगाशी डॉक्टर साहेब बोलले की रस्त्याची कामं व्यवस्थित होत नाही, एक साईड पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या साईडला हात घातला जातो. आणि जिथे डायव्हर्शन फक्त अशा ठिकाणी असतं जिथे तुमचे ओढे आहेत, नद्या आहेत, आणि तिथे तुम्हाला पूल बांधायचे आहेत, ब्रिज बांधायचे आहेत, तिथं डायव्हर्शन करणं गरजेचं असतं. म्हणून डायव्हर्शन होतं. जिथं ज्यावेळी तुमचं दळणवळण व्यवस्थित होईल त्यावेळी देशाची प्रगती होते. कारण वाहतुकीसाठी चालना फक्त रस्ते देऊ शकतात, आणि ह्या सरकारनं रस्त्यावरती भरपूर भर दिलेला आहे, आणि त्यामुळे देशाची प्रगती होते, महाराष्ट्राची प्रगती होते. महाराष्ट्र सरकारबद्दल काय? अहो, महाराष्ट्राचं राजकारण जरा बाजूला ठेवूया. हा पलूस आणि जो आपला मतदारसंघ आहे त्याबद्दल बोललो आपण. महाराष्ट्र सरकार नाही, महाराष्ट्र मला अगोदर इथला मुद्दा संपवू द्या. मला सांगा, ह्या गोपूज आणि डोंगराई कारखान्याच्या माध्यमातून आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की FRP प्रमाणे आम्ही गेल्या वर्षीपर्यंत पूर्ण पैसे दिलेत. दोन दोन वर्षाचं पैसे असणारी प्रत्येक गावात एक 100-100 शेतकरी आता निघतील. आणि ह्या 2-3 कारखान्याच्या माध्यमातून ह्या खाली ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना वर्चपाक महाराष्ट्रापर्यंत राजकारण लागत नाही. त्यांचा वार्षिक जे उत्पन्न आहे आपल्या कुटुंबाचं, हे जर कुटुंबाचं उत्पन्न त्यांच्या हातात मिळालं तर त्यांचा प्रपंच चालतो. आता 50% लोक ह्या भिलवडी वांगी मतदारसंघातली, आमच्या भागातली, ह्या दोन कारखान्याच्या माध्यमातून अडकून अगदी बेघर झालेले आहेत. आजच्या घडीला 50% सोसायट्या थकीत आहेत त्या. हॅलो, हे तर तुम्ही मगाशी मुद्दा जो उपस्थित केला की सध्याचं सरकार, हे तर सध्याच्या सरकारबद्दल म्हटलं तर हे तर गेले 50 वर्षात त्या सरकारचा एकही इथं व्यक्ती प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला नाही. आणि इथं कायम काँग्रेसचा 95 सालचा विषय जर बघायला, तोसुद्धा अपक्ष म्हणून आलेला आहे, पक्षाचा म्हणून आलेलाच नाही. त्यामुळे इथं काही अडचण येणार नाही. हॅलो, मी स्वतः सोसायटीचा संचालक आहे, आणि त्यांचे कारखान्याची बिलं न आल्यामुळं आमची सोसायटी जवळजवळ 1,40,00,000 थकीत आहे. आणि हे का झालं? हे लोक एवढे बेघर का झाले? लोकांचे एवढे व्याज आज 12% त्यांना परत भरावे लागणार आहेत. तर बोलू द्या की यांनी आत्ता सांगितलं की 1,95 वगळता पूर्णपणे यांची सत्ता होती, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष. 15-20 वर्ष विरुद्ध आमची फक्त 2.5 वर्ष. 2.5 वर्षात जर नेवरी गावाला 51 कोटीचा निधी येतो तर यांनी सांगा खोटं काय पुरावे आहेत आमच्याकडे. आम्ही तुम्हाला मगाशी पण सांगितलं, एक प्रस्तावित सोडलं तर सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. सगळी बोर्डात काय कामं जी चालू आहेत ते चालू आहेत. आज तुम्ही कुठलीही काम बघा. आणि ऊस बिलाच्या संदर्भात जर बोलतायत ना, ऊस बिलाच्या संदर्भात बोलायला आमचा लबाड आम्ही बोलत नाहीये. आम्ही सत्य बोलतो. आम्ही विनाकारण नारळ फोडत नाही. इलेक्शन आल्यानंतर कुठंतरी 4 पाट्या मुरुम टाकायचा, बोर्ड लावायचा, आणि आम्ही काम केलं दाखवायचं, असे आम्ही खोटी कामं करत नाही. आम्ही जे केलंय तेच आम्ही दाखवतो. ह्याच्यापेक्षा वेगळं आम्ही कधी काही बोलत नाही. आणि कारखान्याच्या ऊस बिलाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर फक्त आमचे ऊस त्या कारखान्यांना जातात, आमचे पैसे आम्हाला वेळेत मिळतायत असं आमचं म्हणणं आहे. जर काही वेळ होत असेल तर आम्ही आमच्या कारखानदारांना समजून घेतोय. जरी आता BJP दळणवळणाचा जरी प्रश्न मांडत असतील तरी यांना हे टेक्निकल नाही माहीत की आत्ता जे नॅशनल बँकेकडून आणि एशियन बँकेकडून आपण जे कर्ज घेतो दळणवळणासाठी किंवा रस्ते बांधण्यासाठी, ह्याच्यामुळे येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपला देश एवढ्या कर्जबाजारी होणार आहे की याची कोणालाही याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे. आणि हे असेच नद्याजोड प्रकल्प आहेत, रस्तेजोड प्रकल्प आहेत, ह्याच्यामुळे आपल्या देशावर नक्कीच आर्थिक संकट येणार आहे. आणि मला असं वाटतं की BJP सरकार सध्या युवकांना नोकरी देण्यात तरी असमर्थ आहेच. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ह्या युवकांना डायव्हर्ट करण्याचं काम BJP सरकार योग्य तऱ्हेने करत आहे. डायव्हर्ट म्हणजे त्यांच्या योग्य नीट म्हणजे नॉन इश्यूकडे, हा, ज्या गोष्टीक लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरून त्यांना डायव्हर्ट केलं जात आहे. थांबा, नवीन तुम्हाला सरकारच्या कामगिरीबद्दल काय? सरकारची कामगिरी चांगलीच आहे. मोदी साहेबांनी मागल्या पाच वर्षात जे निर्णय घेतले ते यांना कधीच जमले नाहीत. निर्णय घ्यायची क्षमता असणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. त्यामुळं त्यांच्या पाठीमागं इकडं राज्यात म्हटलं तर देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत, त्यामुळं त्यांना सत्ता देणार आहे. बरं की वज्रधारेनं ह्या जिल्ह्यातल्या किंवा ह्या भागातल्या जे बोर्ड आहेत 50 कोटी 42 कोटी 70 कोटी ह्या गावाची जरा चौकशी करावी. आणि महाराष्ट्र शासनाचं बजेट आणि जिल्हा परिषदेचं बजेट कुणाच्या तर्फे येतं किंवा कोणाच्या माध्यमातून येतं ह्याचीच सगळ्या जनतेला माहिती करून द्यावी.
एका गावाला जर 50 कोटी एक जिल्हा परिषदेतनं मिळत असतील तर ह्या सांगली जिल्ह्यात जवळजवळ 700 गाव आहेत. 700 गावाचा जर 50 कोटीनं हिशेब केला तर तेवढं महाराष्ट्र शासनाचं सुद्धा बजेट नाही. तर हे खोटं जे लिहिलं जातं किंवा बोर्ड लावले जातात ह्याच्याबद्दल जरा वज्रधारेनं निवेदन. हे आकडे खोटे आहेत असं? खोटे आहेत. 100% येतो येतो मी तुमच्याकडे येतो. हां, या नेवरी गावामध्ये माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून जे 20 वर्षात निधी उपलब्ध झाला नाही तेवढा निधी या 2.5 वर्षाच्या कालखंडात नेवरीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे विरोधकांना असं वाटत होतं की विरोधकाकडून कधीही इथं नेवरी गावात पैसे येणार नाहीत आणि ते अचानक स्वप्नी पडल्यासारखे पैसे अचानक नेवरी गावात आल्यामुळे त्यांना त्या पैशाचा तळतळा झाल्यामुळे ते सध्या कामं चालू आहेत. ठिकठिकाणी कामं चालू आहेत. जी कामे मंजूर आहेत ती प्रस्तावित म्हणून त्या बोर्डवरती नमूद केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, नेवरी गावासाठी 1995 सालामध्ये ज्यावेळेस अपक्ष म्हणून संपतराव अण्णा देशमुख निवडून गेले होते त्या कालखंडात नेवरीमध्ये सुद्धा त्यावेळेस राष्ट्रवादीची असणारी म्हणजे आत्ताची भाजप ही ग्रामपंचायतीची बॉडी असताना नेवरीमध्ये बंधारा निर्माण झाला आणि बंधारा झाल्यानंतर नेवरीसाठी पिण्याच्या पाण्याचा जॅकवेलसुद्धा त्याच कालखंडात झालेला आहे. त्यामुळे विकास हा विचार आजच्या दृष्टीने केला तरी भाजपच्याच काळात त्यावेळेसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर जो विकास झाला तो आत्ताच्या कालखंडामध्ये म्हणजे भाजपच्याच कालावधी झालेला आहे. त्यामुळे या नेवरी गावाचा खरा विकास कुणी केला असेल तर भाजपच्या वतीनेच झालेला आहे. ह्यांच्या मताला माझा पाठिंबा आहे. कारण की हिथं जो नवीन खरंच विकास म्हणायचं म्हटलं तर जे सभापतींनी म्हणणं मांडलं त्याला माझा पाठिंबा आहे. विकास म्हणायचं म्हटलं आज आपण इथं उभा आहे. आज इथं ग्रामविकास मंत्रीमधून आपण ह्या पेविंग ब्लॉकवर उभा आहे. फक्त विरोध करून काही विकास संपत नाही. विकास म्हणायचं म्हटलं तर यापूर्वीला माझं क्षेत्र आहे 6 एकर. त्या क्षेत्राच्या आज बांधावरनं पाईप जाते आणि ह्यांनी 1-5 वर्षापूर्वी माननीय संग्रामसिंह देशमुख ह्यांनी आम्हाला मीटिंग घेऊन जवळजवळ 100 लोक होती तिथे एकच शब्द दिला, दीपक महाडिक तुला जर 10 महिन्याच्या आत इथं जर पाईपलाईन नाही आली तर कायमचा मी राजकारण सोडतो. म्हणून इथं संग्रामसिंह देशमुखांचं आज कार्य म्हणाल तर इथं 10-15 फुटावर जो रस्ता गेला पूर्ण कडेगाव तालुक्यात एकच रस्ता गावामधनं गेलेला 30 फुटाचा डांबरी झालेला एकमेव निवरी गावात फक्त संग्रामसिंह देशमुखांनी मंजूर करून काम केलं आहे. खरंच विकास म्हणायचं म्हटलं आज 51 कोटी सांगितले तर 51 कोटीतलं आज कामं चालू आहे ती आणि जी कामं पूर्ण केली ते ह्या 10 फुटावर एक उदाहरण आहे की 30 फुटाचा डांबरी रोड झाला आहे. फक्त विकास केला फक्त संग्रामसिंह देशमुख आणि फक्त त्यांना जेव्हा जेव्हा नेतृत्व मिळालं तेव्हा लोकांनी त्यांना भरभरून मताने निवडून आणलं आणि फक्त संग्राम देशमुखच फक्त मतदारसंघाचं नेतृत्व कणखर करू शकतात. नवीन बोला बोला. खंडोबा या देवळाचं काम सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आजपर्यंत झालं कुठं चालू केलं काम कुठं चालू झालं? आमचं देवस्थान ते खंडोबाचं देऊळ कुठं काम चालू झालं हे दाखवून दिलं पाहिजे. यांनी आणि बिल लिहिलंय हे मान्य 4 लाख रुपये लिहिले हे कुठं आहेत आणि हे दाखवलं पाहिजे. माझं घर आहे त्या घरापासून जाणून बुजून या भाजपच्या लोकांनी माझं घरापासून जो रस्ता मंजूर होता तो बंद केला आणि आपल्या दारातला वाढवला ही कुठली पद्धत आहे? आणि त्या बोर्डावर लिहिलंय काय लिहिलंय आम्ही अगोदर करतो आणि मग सांगतो. तिथं जर एक पार्टी टाकलेली असली तर मी राजकारण नव्हे गाव सोडून जायला तयार आहे. मगाशी आप्पांनी जे सांगितलं मोदी सरकारच्या बाबतीत, मोदी सरकारने जे केलं आहे ते इतिहासात नमूद होईल अशी गोष्ट केलेली आहे. स्वातंत्र्य झाल्यापासून देश 370 कलम यांना कधी हटवता आलं नव्हतं. एक देश एक निशान आणि एक पंतप्रधान हे फक्त मोदींनी केलं आहे आणि मोदीच करू शकतात. कारण 370 कलम हटवायला मोदीसारखं जिगर आणि 56 इंचाची छाती लागते. 370 कलम हे हटवून आपल्या भागाचा काय विकास झाला हे त्याने सांगावं. फक्त एक मिनिट झाला, एक मिनिट सगळ्या संस्था एक मिनिट बोला बोला. विश्वजित कदम साहेब, पतंगराव कदम साहेब आणि संग्राम देशमुख यांच्या संस्थांचा जर विचार केला तर पतंगराव साहेबांची कुठली संस्था आहे की त्याने त्यांचा पगार बुडवला आहे, कुणाचा ऊस खाल्ला आहे, कुणाचं बिल दिलं नाही, कुठला माणसाला शब्द दिला आहे तो पाळला नाही की बाबा तुला कामाला लावतो आणि त्याचं काम झालं नाही.
अशा लोकांशी ही भार निवरी गावामध्ये ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी पाणी भेटत नव्हतं. पतंगराव साहेबांनी त्यावेळी इकडच्या ह्या भागाला पाणी दिलं. माणसाला पाणी प्यायला माणसं सायकलवरती सगळं लावून जायचे. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. पतंगराव साहेबांनी ह्या पाणी गावातल्या लोकांचा विकास शाळा मुलांना शाळा केला मोठा. हा आणि शाळांसाठी प्रत्येक भागात साहेबांनी शाळा ही केलेत. ही कराय फी किती माफी केली. प्रत्येक भारतीय विद्यापीठमध्ये जी शिकणारा विरोधक का जरी असेल तरी त्यात त्याची माणसांनी फी माफी केली. आणि साहेबांना विरोधक सुद्धा संग्राम देशमुखने सुद्धा मान्य केलं की मला साहेबांसारखं व्हायचं आहे. का म्हण तर ते साहेब त्या लेवलचे होते. साहेबांनी कामं केली. विश्वजीत साहेब त्या पद्धतीनं कामं करतायत. सत्ता नसताना एवढी कामं गावात केली. नारळ फोडायचं म्हणजे सोपं नाही. आणि साहेबांचं एक महत्त्व होतं. नारळ फोडत नव्हते. काम करायचे, फोन लावायचे, काम कर ये आणि काम झाल्यानंतर नारळ फोडायचे असे साहेब होते. विश्वजीत साहेबांनी आता पाण्यात का दुसरे नेते नव्हते या भागात. पलूस कडेगाव तालुक्याला दुसरे नेते नव्हते का. विश्वजीत साहेबच का पाण्यात उतरले. जर सत्ता होती तुमची का तिथं सत्तेला तुम्ही गेला नाही. त्या लोकांना मदत केली नाही. हा भारतीय विद्यापीठ मार्फत त्यांनी किती मदत केली. त्या पूर परिस्थितीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी स्वतः सुभाष देशमुखांच्या बरोबर तिथं जाऊन तिथं संबंधित आमदार विधान परिषदेचे आमचे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी मंडळी आम्ही स्वतः त्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. मी स्वतः त्या बोटीत फिरून सगळं नियोजन केलेलं आहे. आणि तिथं स्वतः प्रत्येक गावातून जी काही लोकांना मदत द्यायची आहे जी उत्स्फूर्तपणे मदत देत आहेत ते मदत प्रत्येक लोकांनी दिलेलीच आहे. आणि शासनाची सुद्धा भरपूर मदत तिथं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून भरपूर मदत ते आम्ही दिलेली आहे. कुठल्याही शेतकऱ्याची अडचण नाही. म्हशी असतील किंवा कुणाची म्हैस मेली असेल त्याला 30,000 रुपये निधी दिलेला आहे. पुन्हा 5,000 रुपये पुन्हा नंतरच्या काळात 5,000 रुपये निधी प्रत्येकाच्या खात्यावर वर केला आहे. कारण पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी पूर आला नाही मला बोलू द्या. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी त्या त्यावेळी किती लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आज मला सांगा त्या पूरपरिस्थितीच्या पुराच्या माध्यमातून जी काय शासनानं मदत दिली त्यात एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. डायरेक्ट आरटीजीएस झालं. खात्यावर पैसे डायरेक्ट लोकांचे आले. आता त्या पुर त्यावेळेचा आकडा जर बघितला पुराचा आणि आजचा आकडा जर बघितला नाही मला बोलू द्या. मला बोलल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देतं द्या. मला काय म्हणायचं आहे त्यावेळी जी काय सरकारनं मदत दिली त्यावेळी शरद पवार चंद्रसाहेबांचं सत्कार म्हणजे सरकार होतं त्या काळाची मदत दिली त्याच्यात 10 पटीनं आम्ही मदत आता दिलेली आहे. आता आज आमचं नेवरी गाव मला काय जास्त फारसं काय म्हणजे तालुक्याविषयी किंवा जिल्ह्याविषयी बोलायचं नाही. माझ्या मागल्या 4 वर्षातलं माझं नेवरी गाव आणि आजचं माझं नेवरी गाव जर बघितलं तर तुम्हाला त्याचा लेखाजोखा हिशेब बघायला मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून जी काही कामं झाली ती कामं सगळी झालेलीच आहेत. आता प्रस्तावित एखादं काम असेल तर ते भविष्य काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ते काम होणारच आहे असं नाही ना. या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये ज्या योजनेचा वारंवार उल्लेख केला जातो त्या योजनेचे शिल्पकार या दोन्ही तालुक्यातील लोकांना माहिती आहेत कोण आहेत. संस्थापक त्याचबरोबर योजनेचे जनक आणि या योजनेचे जे संस्थापक होते ज्यांनी कल्पना मांडली ज्यांनी अस्तित्वात आणली सुरुवात केली त्यांच्याच वारसाने आज ही टेंबो योजना नेवरेगावामध्ये आणून त्याचा शेवट केलेला आहे. आणि मधल्या कालखंडात त्या कामाचा काही उल्लेख न करता त्या ह्या 2 वर्षात टेंबो नेवरेगावापर्यंत पाण्याच्या माध्यम पूर्ण तयारी झालेली आहे. ह्या 6 महिन्यात नेवरेमध्ये टेंबोचं पाणी यशस्वीरित्या येऊन इथे नेवरीतील सर्व शेतकरी वंचित होते पाण्यापासून ते सर्व लाभधारक तयार होतील आणि ते भावांच्या माध्यमातून इथून पुढे काम करत राहतील. आज 2014 महाराष्ट्र विधानसभा रिपोर्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खर्च झालेला विधानसभा क्षेत्र हे पलूस कडेगाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठं खर्च झाला असेल म्हणजे शासनाने निधी आणला असेल आणि कामं केली असेल ते फक्त पलूस कडेगाव विधानसभा एक नंबर म्हणता 2014 विधानसभेचा रिपोर्ट आहे. आणि आमचा जे आमचे डॉक्टर विश्वजीत कदम साहेब आहेत ते ऑलराऊंडर आहेत. त्यांचं आज सहकार क्षेत्रामध्ये काम आहे. आज त्यांचं क्रीडा क्षेत्रामध्ये फुटबॉलच्या माध्यमातून मोठं काम आहे. आज बँकिंग क्षेत्रात त्यांचं काम आहे. आज त्यांचं जे आता सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर काय मुलगी हवी हो अभियान राबवलतीनी आज दुष्काळग्रस्तांनी पदयात्रा काढली होती. त्यानी नंतर जे आता जे अशा प्रत्येक गोष्टी सामाजिक गोष्टी त्यांचं अग्रेसर आहे. त्यामुळे आमचा नेता हा पूर्ण परिपूर्ण असा नेता आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामशेर भाऊ देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी जिल्हा बँक सुद्धा राज्यामध्ये 1 नंबरवरती नेलेली आहे. जिल्हा परिषद सुद्धा 1 नंबरवरती नेलेली आहे. आणि
राज्यामध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठा आरक्षणचा. ह्या मराठा आरक्षणमुळं संग्रामसिंह देशमुख आणि भाजप सरकार हे बहुमताने निवडून येतील त्याबद्दल आमचं. मराठा आरक्षणाबद्दल बोलतायत पण 43 जणांचा आमच्या बांधवांचा जीव जावा लागला त्यावेळेस आरक्षण मिळालं. 58 मोर्चे झाले, 58 मोर्चे मिळाले, 43 लोकांचे जीव गेले, एक दोन नाही. आणि पूर परिस्थिती का निर्माण झाली याचा थोडासा अभ्यास करावा. एक पहिला मुद्दा म्हणजे अलमट्टीचं जर पाणी योग्य वेळी जर सोडलं असतं तर कदाचित पलूस तालुक्यात आमच्या पूर आला नसता. हा पलूस तालुक्यात ज्यावेळी आता पाणी साठलेलं होतं त्यावेळी जी तिथं म्हैशी मेल्या का सगळी जनावरं मिली त्यावेळी भारतीय विद्यापीठ मार्फत फक्त विश्वजीत साहेबांनी फक्त तिथं सगळी कारखान्याची यंत्रणा भारतीय विद्यापीठची यंत्रणा नेऊन तिथं साफसफाई केली. कुठल्या नेत्याने बाकी दुसऱ्या जाऊन साफसफाई केली? ज्यावेळी जे नेते गेले लोक तिथली शिव्या देत होती की बाबा तुम्ही कधी आलाय. हा तिथं भारतीय विद्यापीठ मार्फत डॉक्टर लोक गेली सगळ्यांना साफसफाई करायला, कारखाना स्टाफ भारतीय विद्यापीठ सगळ्या शाखा. आणि खोटं काय बोलायचं, जी केलं ती केली. त्यांची घ्या नंतर माझ्याकडे बोला. थोडक्यात आता मराठा आरक्षणबद्दल, मराठा आरक्षणबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही जवळजवळ गेली सातत्यानं 15 ते 20 वर्ष झालं, 15 ते 20 वर्ष झालं आम्ही मराठा आरक्षणासाठी. माझी स्वतः मी त्या मराठा आरक्षणचा कडेगाव तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि ह्या गावामध्ये मराठा आरक्षण काय असतं ते मीच दाखवून दिलेलं आहे. आणि मराठा आरक्षणमध्ये स्वतः मी फया कोल्हापूर टू पदयात्रा काढलेली आहे कराडपर्यंत आणि त्याचा लेखा जो काय हिशेब माझ्याकडे. कारण मराठा आरक्षण हे, मराठा आरक्षण हे आमच्या भाजपच्या काळातच झालं. थांबा मला बोलू द्या, मला बोलू द्या. पूरग्रस्तांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ह्या सरकारनं रोखीने 5,000 आणि 5,000 अकाउंटवरती अशी प्रत्येक कुटुंबाला 10,000 मदत केलेली आहे. प्लस 4 महिन्यांचं रेशनिंग फ्री दिलेलं आहे. आणि ब्रह्मनाळमध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये प्रत्येक मृत्यू लोकांना 5 लाख रुपये सरकारकडून आणि 2 लाख रुपये विठ्ठल देवस्थानाच्या ट्रस्टमधून अशी 7 लाखाची मदत प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना झालेली आहे. तर अशा प्रकारे आज नेवरी या गावामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमासाठी आलात आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे, अत्यंत द्वेषाने आणि उत्साहाने तुम्ही प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल पूर्ण नेवरीकरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. ओके.